आता विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, वातावरण महायुतीच्या बाजूने आहे। काँग्रेस राष्ट्रवादीने 15 वर्ष आपल्याला अशा पद्धतीने नाडलंय, सतावलंय, भ्रष्टाचार करून पैसा खाल्लाय, धोरण लकवा झाला आणि आपल्या या महाराष्ट्राचं वाटोळ लावलं। या काँग्रेस राष्ट्रवादीला या महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं काम तुम्हाला करायचंय। माझा या राज्याच्या जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा तुम्ही जिंकून द्या। कारण काँग्रेस राष्ट्रवादी वाले या महाराष्ट्राच्या मातीत गाडायच्या लायकीचे आहेत। मान खटाव मध्ये किती वर्ष आहेत? 60 वर्ष आहेत की नाही? आता 60 वर्ष हे लोक या ठिकाणी आहेत, आपल्या इथला दुष्काळ ते घालू शकले का? कुठे गेला? सांगलीला गेला। मान खटावला पाणी न देता आरआर पाटीलच्या तासगाव मध्ये पाणी, पतंगरावच्या पलूस मध्ये पाणी, जयंत पाटलाच्या वाळवा मध्ये पाणी, आम्ही कमी पडलं तर रामराजेच्या फलटण मध्ये पाणी, पण आमच्या मान खटावला पाणीच नाही। मला सांगा, युतीचं सरकार होत, युतीच्या सरकारमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये जी ए कटापूर उपसा सिंचन योजना आम्ही चालू केली, खरंय की नाही? 3.17 TMC पाणी या सिंचन क्षेत्राची क्षमता होती आणि यामध्ये 27,500 हेक्टर क्षेत्र जमीन ओलिताखाली आली असती आणि ही सिंचन क्षमता असणारी उपसा योजना प्रशासकीय मान्यता दिली ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो 1997 ला मान्यता दिली। नेर तलावा जिरे कटापूर बंधाऱ्यातनं लिफ्ट इरिगेशन करून पाणी सोडायचं हे यातला निर्णय झाला। पण या योजनेअंतर्गत आंधळी बोगदा असेल, वर्धनगड बोगदा असेल, कृष्णा बॅरेजचं काम असेल, ही कामं झाली का? रखडली? रखडली की नाही कामं? 16 वर्ष झाली या शासनाच्या कालावधीमध्ये, दुर्दैवाने या ठिकाणी कामं रखडलेल्या स्थितीत आहेत। 700 कोटी रुपये फक्त हवे होते। अरे अजित पवारच्या जब्ब्याला एका खिशाला टिचकी मारली असती ना तर 7,000 कोटी पडले असते। नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये निवडून आणलं, तोच विश्वास पश्चिम महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या वर दाखवेल, आम्हाला विश्वास आहे। म्हणून मी पश्चिम महाराष्ट्राची जनतेला नम्र आवाहन, विनंती, प्रार्थना करायला आलो आहे। मोदी साहेबांचं सरकार जे दिल्लीमध्ये बसलंय, त्या मोदी साहेबांच्या सरकारची सगळी विकासाची कामं आपल्या गावापर्यंत यायची असतील तर त्या मोदी साहेबांचीच माणसं या राज्यात निवडून द्या आणि 200 सव्वा 200 जागा जर तुम्ही निवडून दिल्या तर बघा पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राचा कायापालट करतो। 11 कोटी 80 लाख जनतेच्या अपेक्षा, तुमचे विचार आणि आमचे प्रयत्न एक गौरवशाली महाराष्ट्र उभा करेल। तुम्हाला शब्द देतो की 5 वर्षात तुम्ही म्हणा की तावडे साहेब तुम्ही येऊन शब्द दिला होता की गौरवशाली महाराष्ट्र उभा करू, तुम्ही त्या दिशेने पावलं टाकतात, हा तुम्हाला 5 वर्षानंतर सन्मानाने सांगता येईल असं काम आम्ही करून दाखवू आणि त्यामुळे नवीन दमाचे नवीन ताजे खेळाडू घेऊन पुढच्या आता इनिंगला आम्ही सुरुवात करतो। तुमचे आशीर्वाद असू द्या, एवढंच आवाहन करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।